मेजवानी स्पेशल या कार्यक्रमामध्ये मी रश्मी सगळ्या खवे प्रेक्षकांचं अगदी खूप 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 मनापासून स्वागत करते. खाण्यासाठी जन्म आपला असं कुणीतरी म्हटलंय आणि बेसिकली ही गोष्ट खरी आहे बरं का, कारण प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये विविध प्रकारचे विविध प्रांतातले पदार्थ हे अगदी आवडीनं चाखून बघत असतो. आणि हल्ली आपण बघतोय बाहेरच्या जगामध्ये क्रिएटिव्ह पदार्थांची ही भली मोठी लिस्ट असते. मग आपापल्या चवीनुसार आपापल्या आवडीनुसार हे पदार्थ चाखून बघितले जातात. पण हो, हे जरी असलं पण हो, ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रत्येक घरातली गृहिणी यात अजिबात पाठीमागे नाहीये. कारण ही जी गृहिणी आहे ना, तर या गृहिणीचे हात अगदी रोजच्या रोज वेगवेगळे पदार्थ तयार करण्यामध्ये बिझी असतात. बरोबर आहे ना? तुमच्याही घरामध्ये अशीच एक छान गृहिणी नक्कीच असणार आहे आणि असे छान छान पदार्थ तुम्हाला सुद्धा या गृहिणीच्या हातचे खायला मिळतातच. तर आज आपल्या या मेजवानी स्पेशल भागामध्ये अशीच एक स्पेशल गृहिणी माझ्यासोबत असणार आहे. सो चला स्वागत करूया नीलिमा दातार्या. मेजवानी स्पेशलच्या आजच्या या भागामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. म्हणजे माझं नाव नीलिमा संजय दातार. मला हे सगळे वेगवेगळे पदार्थ करायची किंवा कुठलीही वेगळी क्रिएटिव्ह गोष्ट दिसली तरी ती करून बघायची आवड आहे. रांगोळी असेल, लहान मुलांचे कपडे असतील किंवा आता रेसिपी असतील. आई माझी शिक्षिका होती त्यामुळं मला फार लवकर स्वयंपाक करायला लागला सातवीत असतानाच. त्यामुळं वेगवेगळे पदार्थ करायची आवड आहे. अजूनही नवीन पदार्थ बघितलं की शिकावं वाटतं. अच्छा, म्हणजे सातवीत तुम्ही पदार्थ शिकायला सुरुवात केली, म्हणजे शालेय जीवनापासून तुमचं ट्रेनिंग सुरू झालं. त्यात आई शिक्षिका होती म्हणल्यावरती अगदी प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला मिळालेलं असणारच आहे. एकीकडे शिक्षणाचं ट्रेनिंग आणि एकीकडे कुकिंगचं ट्रेनिंग. तर सगळ्यात पहिला पदार्थ कुठला केला होता? त्यावेळेला मी सगळ्यात पहिल्यांदा शिकले पोळ्या केल्या होत्या माझ्या. मी म्हणजे गणित माझ्या अंदाजानं भिजवून त्यावेळेला 7 पोळ्या झाल्या होत्या माझ्या लक्षात आहे अजूनही. सगळ्यांना आवडल्या त्या. म्हणजे छान सुबक झाल्या होत्या की नकाशे वगैरे होते? एकदम छान झाला. म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा हा जो पोळी केलेला पदार्थ होता तर तो तुमचा सक्सेसफुल झालेला होता. आणि सक्सेसफुल झाल्यानंतर असा कोणता पदार्थ आहे की बाबा खूप उत्साहाने मी तो पदार्थ करायला गेले आणि तो पदार्थ फसला? फसला म्हणजे आम्ही बहिणी बहिणी पूर्वी सोहळा असायचा, आईची अडचण होती आणि आम्ही दोघी बहिणीने भजी करायचं ठरवलं. वडिलांना फार आवडायच्या आणि ते पीठ एवढं पातळ झालं एवढं की त्याच्या आम्ही भजी करतोय तरी पीठ काही संपेला. मग नंतर आईला विचारल्यावर म्हणाले हे तुमचं अगदी जे सरसरीत झालंय आणि त्या चपट्या चपट्या भाजी झाल्या म्हणजे त्याला काही तेव्हा फसलेलं आहे. अच्छा, म्हणजे बघा आपण बेसिकली पोळी किंवा भाकरी हा जो पदार्थ असतो तर खूप अवघड आहे. कणिक आपल्याला मळायला जमेल की नाही हे टेन्शन असतं, पण काकूंचं बऱ्याच प्रमाणामध्ये उलटं होतं. कारण पोळी पहिल्यांदा त्यांनी केली जी खूप छान झाली आणि भजीसारखा सोपा पदार्थ जो होता तर तो काकूंचा फसला. त्यांनी सांगितलं आपल्याला की पीठ खूप पातळ झालेलं होतं. आणि काकू मला आणखीन एक विचारायचं आहे की म्हणजे तू सुग्रण आहेस अशी कॉम्प्लिमेंट तुम्हाला कधी मिळाली? ती मला माझ्या वडिलांच्याकडनं मिळाली आणि ते पण फार लवकर. मी गुळाची पोळी केली होती. वा. आणि त्यावेळेलाही आईची अशीच अडचण होती आणि नैवेद्याला गुळाची पोळी केली. त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं तुझ्या इतर काकूंच्या पेक्षाही तुझी पोळी छान झाली. त्यावेळेला खूप म्हणजे वडिलांच्याकडनं कायम प्रोत्साहन मिळत गेलं लहानपणापासून. मग तुम्हाला बेसिकली गोड पदार्थ करायला आवडतात की तिखट पदार्थ करायला आवडतात? करायला दोन्ही आवडतात पण आवडीनं जास्त गोड पदार्थ करतात. ओके, आणि खायला काय आवडतं तुम्हाला, गोड की तिखट? गोडच जास्त. मग आवडीचा पदार्थ तुमचा गोड कुठला आहे? असे सगळेच, पण पुरणपोळी आवडते जास्त. ऑफकोर्स महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाची फेवरेट डिश जर विचारली खास करून गोड तर पुरणपोळी हेच उत्तर मिळतं. घरामध्ये कोण कोण असतं काकू? आता इथे मी, माझे मिस्टर, माझा धाकटा मुलगा सून आणि नातू. नातू? मोठा मुलगा आणि सून पुण्याला असतात. अच्छा, मग घरातल्यांची आवड निवड त्याबद्दल काय सांगाल? घरातल्यांना तिखट आवडतं जास्त. बर. आणि आता सून नेहा आलेली आहे ती तिखट करते पदार्थ. मला आम्ही गोड ती तिखट कॉम्बिनेशन छान जुळून आलेलं आहे. अच्छा, आणि काकांना तुमच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो जास्त? त्यांना सगळेच आवडतात तसे, पण खरडा आणि लोणची वगैरे जास्त आवडतात. मग तुम्ही लोणची वगैरे आपली पारंपरिक पद्धतीनं? पारंपरिक. क्या बात आहे. हल्ली बऱ्याच आपण गृहिणी बघतो की रेडीमेड लोणची वगैरे ज्या आहेत किंवा रेडीमेड चटण्या सुद्धा मार्केटमध्ये मिळतात. पटकन पैसे दिले आपण रेडीमेड घरामध्ये आणलं की काम भागून जातं, पण घरच्या गृहिणीची चव जी पदार्थाला हवी असते ना तर ती घरातल्या गृहिणीच खरं तर छान पद्धतीनं करू शकतात. रेसिपी कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कधी भाग घेतलाय का? नाही, फारसा नाही घेतला. फारसा घेतला. आणि मला मगाशी हळूच असं कळालेलं आहे की तुम्ही खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा लावता. हो, लावते. तर काय काय असतं स्टॉलवरती?
म्हणजे आतापर्यंत लावला तो मी गुळपोळी केली, नंतर सोलकढी, मिसळ, रवा लाडू म्हणजे बघताय तुम्ही एकही पदार्थ असा सोपा नाहीये, ज्या पदार्थांसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात तर असे पदार्थ काकूंच्या स्टॉलवरती असतात. तर मेजवानी स्पेशलमध्ये आज नीलिमा दातार ही स्पेशल गृहिणी आपल्यासोबत आहे. काकूंसोबतच्या गप्पा तर झालेल्या आहेत, पण आता त्यांची फॅमिली आता त्यांच्या या सुगरणपणाबद्दल काय सांगते हे जाणून घेणार आहोत. पण कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. पाहत रहा मेजवानी स्पेशल हा कार्यक्रम. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात मेजवानी स्पेशलमध्ये आज नीलिमा दातार या स्पेशल गृहिणी माझ्यासोबत आहेत. आणि मगाशी ब्रेकच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की थोड्याच वेळामध्ये त्यांच्या फॅमिलीसोबत सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. सो त्यांची फॅमिली आपल्यासोबत आहे. सो काकू ओळख करून द्या. माझे मिस्टर संजय दातार. नमस्कार काका. आणि हे धाकटे सून नेहा दातार. हाय नेहा. हॅलो. तर नेहा आपल्यासोबत आहे आणि संजय दातार म्हणजे काकूंचे अहो आपल्यासोबत आहेत. तर आपण सुरुवात तर काकांपासून करणार आहोत. काका, काकू तर आता छान सुगरण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, तर महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्हाला त्यांची आवडणारी रेसिपी कोणती आहे? सगळेच पदार्थ सर्वातचे चांगले असतात. वा वा, काकांनी अशी कॉम्प्लिमेंट दिलेली आहे की सगळेच पदार्थ चांगले असतात. काका, ज्यावेळेला तुमचं लग्न झालेलं होतं तर त्यावेळेला काकूंनी पहिला पदार्थ घरामध्ये कोणता केलेला होता याबद्दल काय सांगाल? बघा काकांची मेमरी किती शार्प आहे कळेल आपल्याला. आता ठीक आहे, काही हरकत नाही. मग नेहाला पण विचारूया. तर नेहा काय सांगशील, सासूबाईंच्या हातचा पदार्थ कोणता आवडत आहे? मी सुरुवात तर करेन आपल्या रोजच्या जेवणापासून. त्या अन्नपूर्णा आहेत. सो साधी आमटी जरी केली तरी ती अशी आम्ही नुसती पीत असतो. त्या म्हणजे त्या पर्टिक्युलर पदार्थ आहेत जे मी कधीही करायला जात नाही, कारण ते त्यांचेच सगळ्यांना आवडतात. नातवंड सुद्धा आजी करू दे असं असतं. सो अगदी आमटी असू देत किंवा त्या जसं म्हणाल्या की लोणची, जसं तर म्हणजे कुठल्याही भाजीचं लोणचं असू देत जे कोणी खाल्लंही नसेल, ते इतकं टेस्टी करतात की हे लोणचं आहे असं सांगावं लागतं. म्हणजे आपण लोणच्यासारखं ते खात नाही, भाजीसारखं खातो, इतक्या प्रमाणात खातो आपण, इतकं चविष्ट करतात. आणि माप वगैरे म्हणजे मला क्वेश्चन पडतो कधी कधी, कारण घरच्या माणसांचं करून आठ माणसांचं सवय असते, पण जेव्हा जास्त लोक घरी येतात तर तेव्हा प्रमाण नाही कळत. पण त्यांच्या डोळ्यात अंदाज आहे, त्या अशा कट्ट्यावर म्हणजे तिथून जरी सांगत असला की नाही घाल अजून हवंय, तर ते डोळ्यात अंदाज आहे त्यांच्या. आणि मला वाटतं ह्यालाच परफेक्ट गृहिणी किंवा परफेक्ट अन्नपूर्णा जसं नेहा म्हणाली तर तसं म्हणत असावेत. म्हणजे एकीकडे सुनांची चंगळ पण आहे आणि थोडासा रिलीफ पण आहे. टेन्शन नाही आहे की भाई आपल्याला हा पदार्थ करायचा आहे, पाहुणे येणार आहेत, कारण काकूच आता पूर्ण तयारीनिशी ह्याच्यामध्ये पडलेले आहेत. भाज्यांचंही लोणचं तुम्ही काकू करता, तर यानिमित्त विचारायचं की नेहा पण स्वयंपाक छान करते असं तुम्ही सांगितलं होतं, तर नेहाचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो? पावभाजी छान करते. क्या बात आहे. आणखी पावभाजी नंतर जे तिखट पदार्थ आहेत जास्त करून, म्हणजे पराठे, आलू पराठा छान करते. अच्छा, ओके. नंतर आता गुळपोळी तुमची एकदम फेवरेट आहे तुम्ही सांगितलं. आम्ही असं ऍक्च्युली वाटून घेतले, गोड एक करते तर तिखट एक असं असतं का? मग रोजचा स्वयंपाक कुणाकडे? अर्धा अर्ध. भाजी प्रकरणचे असं सगळं मी करते, पण आमटी किंवा ज्या पदार्थ म्हणजे पारंपरिक आहेत ते सगळं त्या करतात. यांच्याकडे ढकललेलं असतं. आमच्यात कसं आहे की वाटणीपेक्षा समोर दिसतंय ना ती हजर आहे तिनं तो करायचा असं वाटून नाही घेत की बाबा. पण मोस्टली मी माझ्या वर्क लाईफ मध्ये बाहेर असते, सो त्या घरी असत आणि मग कितीही लेट होऊ दे शूटला किंवा कुठेही मी बाहेर असू दे, पण घरी आल्याला मला गरम गरम ताट वाढलेलं हातात मिळत. आणि ह्या सारखं मोठं सुख मला असं वाटतं की गृहिणीला नक्कीच कोणतं नसेल, कारण असं आयतं ताट मिळावं असं प्रत्येकीला वाटत असतं, जे काही जणांना पॉसिबल होतं काही जणांना पॉसिबल होत नाही. काका, तुम्हाला स्वयंपाकाची कितपत आवड आहे? प्रत्यक्ष करण्यात कुठलीच नाही, खाण्यात भरपूर आहे. बरोबर आहे, करणारेच एवढे जण आहेत. मग टेस्ट करणारा एखादा तरी महत्वाचा दुवा, असा कधी प्रसंग आलेला नाही की स्वयंपाक करावा लागेल. बरं, चहा सुद्धा तुम्ही केलेला नाही? चहा कधी कधी करून घेतो, तसा वरणभाती करतो तो काय तसा प्रश्न नाही, पण नेहमी करायला कधी लागत नाही. कोण ना कोणतरी करतात असं, ही असे नाही तर हे असे नाही. दोघी नसतो तरी माझा नवरा जो आहे ते नेमकी नाही येत आज आपल्यासोबत. त्यांना विचारलं असतं की त्यांची मार्चंड नेव्ही, सो तो नाही आता इकडे. अच्छा, बरोबर. जेव्हा आम्ही नसतो किंवा आम्ही दोघी जेव्हा स्टॉलवर असतो, जसं त्या म्हणाल्या की मी स्टॉल करतो, तर आम्ही दोघी जेव्हा नसतो त्यावेळी आम्ही जेव्हा रात्री घरी येतो 10 वाजता, त्यावेळी अगदी छान पुलाव कुर्मापासून सगळं रेडी असतं.
आणि वाढून हातात दिलं जातं. म्हणजे काकू मुलांना पण ट्रेनिंग दिली? मोठा नाहीये, मोठा या बाबतीत त्यांच्यावर गेलाय, धाकटा माझ्यावर गेला. आणि मोठ्या सुनबाई बद्दल काय सांगाल? मोठी आय टी मध्ये, कुठली कंपनी? असेन्शर मध्ये आहे, मोठ्या पोस्ट वरती. आणि मुलगा जिओ ला मॅनेजर म्हणून काम. अच्छा, ओके. ते बाहेर गावी असतात? पुण्याला असतात. आणि त्यांच्या सुग्रणपणाबद्दल काय सांगाल मोठ्या सुनेबद्दल? तिचं कसं, तिला वेळ असा जास्ती मिळतच नाही. वेळ तिचा सगळा जॉब मध्येच जातो, पण राहिलेल्या वेळात जे करते ते छान करते, पदार्थ सगळे. चला, आता एवढं कोड कौतुक झालेलं आहे तुमच्या सुग्रणपणाबद्दल आणि सुनेने तर अन्नपूर्णा अशी पदवी तुम्हाला दिलेली आहे, तर आज मेजवानी स्पेशल मध्ये कोणती स्पेशल रेसिपी आम्हाला तुम्ही दाखवणार आहात? आज म्हणजे थोडीशी पाठीमागे पडलेली पारंपरिक रेसिपी आहे, पण जी केली जात नाही आणि केली तर सगळ्यांना ती जमतीच असं नाही, अशी तांदळाची खीर करणार आहे, जी पौष्टिक आहे, पचायला हलकी आहे, आजारपणामध्ये तुम्ही खाऊ शकता. म्हातारा माणूस असू दे, तरुण असू दे, त्यांना दिली तरी ती बाधत नाही, कारण आपण ते तांदूळ वगैरे भाजून भिजून करतो, त्यामुळे शुगर पेशंटने कमी साखर घालून खायलाही हरकत नाहीये. आणि मी जसं मगाशी म्हणलं की हल्ली आपण बघतो बाहेरच्या जगामध्ये की आणि आपण हल्ली बघतो जसं मी मगाशी म्हणलं की बाहेरच्या जगामध्ये क्रिएटिव्ह पदार्थांची भरपूर लिस्ट आपल्याला बघायला मिळते, चाखायला मिळते. आणि काकूंनी जसं आता सांगितलं की पारंपरिक पदार्थ जे आहेत आपले, खास करून महाराष्ट्रामधले, तर ते थोडेसे पाठीमागे पडत चाललेले आहेत. आणि याच पारंपरिक पदार्थांना पुन्हा जागृत करण्याचं काम काकूंसारख्या गृहिणी करत असतात. तर आज तांदळाची खीर ही एक खूप छान गोड रेसिपी काकू दाखवणार आहे. सो फॅमिली सोबत तर आपल्या गप्पा झालेल्या आहेत. नेहा आपल्यासोबत होती, त्यासोबत काकूंचे अहो आपल्यासोबत होते, संजय दातार सर. आणि आता काकूंच्या काही मैत्रिणी आपल्यासोबत आहेत आणि या मैत्रिणी काकूंचं काय कौतुक करणार आहेत आपण जाणून घेऊया. तुमचं नाव? मी अंजली मोडक. कार्यक्रमामध्ये तुमचं खूप स्वागत आहे. अंजली काकू, काय सांगाल तुम्ही तुमच्या मैत्रिणीबद्दल? ही माझी खरी मावशी लागते. ओ, पण आम्ही बरोबरीच्या असल्यामुळं मैत्रीण बहीण सर्वच आहे. सगळीच नाती तुम्ही निभावता एका वेळेला? आणि काय, ती सगळ्यातच हुशार आहे. म्हणजे लहानपणापासून मी तिला बघते, तिची आई पण खूप हुशार होती. आणि तशाच या दोघी बहिणी, सगळं काही येत नाही असं नाही, कुकिंग तर आहे पण बाकी सगळंच येतं त्यांना. आणि शिकायची आवड आहे. ते महत्वाचं असतं, कारण माणूस जेवढं शिकेल तेवढं कमीच असतं. आवड लहानपणापासून तुम्ही बघताय बघताय असं सांगताय मला, तर मग काय सांगाल यांच्याबद्दल की बाबा ही अमुक रेसिपी आहे की बाबा ही मावशीशिवाय कोणी चांगली करू शकत नाही, तर असं याबद्दल काय सांगाल? रेसिपीचं एवढं मला माहित नाही म्हणजे ती काय करते, पण ती सर्व करते आणि सगळ्या खुशार आहे एवढं माहिती. आणि परवा क्लासमध्ये तिनं खिचडी आणि श्रीखंड आणलं, तर ते फार सुंदर केलं होतं. 10-12 जणींचं करून स्वतः आणलं होतं तिनं, फारच छान केलं होतं. ओके, आपलं नाव? मी सौ संपदा बक्षी. संपदा, खूप खूप स्वागत आहे मेजवानी स्पेशल मध्ये. धन्यवाद. तर तुमची मैत्रीण आहेत काकू? हो, माझी काकू आहेत त्या, पण माझी मोठी मैत्रीण, म्हणजे त्या मला कायम ही माझी छोटी मैत्रीण अशी माझी ओळख होऊन जातात सगळ्यांना. त्यांचे पाहुणे जरी असले ते त्यांना सांगतात ही माझी छोटी मैत्रीण आहे. आणि नक्कीच मैत्रिणी ज्या असतात, तर लहान मैत्रीण आणि मोठी मैत्रीण असंच बेसिकली आपण म्हणतो, कारण मैत्रीला वयाचं नाही नाही आमच्या बाबतीत हे अगदी आहे. तर काय सांगाल काकूंबद्दल? माझं हक्काचं ठिकाण आहे कॉलनीतलं, म्हणजे माझं सासरी इथं आल्यानंतर माझं माहेर म्हणू आपण थोडक्यात, म्हणजे कुठलीही गोष्ट मला लागली की त्यांच्याशी मी हक्कानं बोलते असं ठिकाण आहे. अच्छा. आणि काकूंनी पण मगाशी मला बोलताना सांगितलं की संपदाला अगदी हक्कानं मी हाक मारत असते. अगदी अगदी अगदी. तर तुमची भिशी पार्टी, किटी पार्टी वगैरे असतं काही असतं का? कॉलनीचा आमचा ग्रुप आहे की तिथं आम्ही काही कार्यक्रम वगैरे करतो, सांस्कृतिक कार्यक्रम असं त्याचं स्वरूप आहे, त्याच्यात आम्ही दोघी जात असतो. अच्छा, मग खास फरमाईश काय असते मैत्रिणीकडं? त्यांच्या हातचे मला आवडणारा पदार्थ म्हणलात ना, तर उकडीचे मोदक. तुम्ही बघताय की सगळं जे कणिक आहे ते गोडावरतीच येऊन थांबते. गोडपोळी झाली, तांदळाची खीर तर आपण बघणार आहोतच, आणि आता साइड बाय साइड उकडीचे मोदक सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत. त्यांच्या हातचे मी खूप पदार्थ खाल्लेत, खूप खाल्लेत, पण मला खूप आवडतं ते उकडीचे मोदक आहेत. ओके, अतिशय छान करतात ते. आणि उकडीचे मोदक दाखवल्याचं तर चाललं असतं नेक्स्ट टाइम, कारण मोस्ट ऑफ सगळ्यांना पदार्थ आवडतात. पुरणपोळी नंतर आवडीचा पदार्थ कोणता असेल तर तो उकडीचे मोदक असतो. अगदी. तर आपलं नाव काय? मी सौ सुचित्रा सुरेश कुलकर्णी. सुचित्रा कुलकर्णी मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत मेजवानी स्पेशल मध्ये. तर ही लहान मैत्रीण आपल्यासोबत होती आणि आता काकूंची मोठी मैत्रीण आपल्यासोबत आहे, तर काय सांगाल काकूंबद्दल? त्यांच्या करता म्हणजे सगळंच त्या चांगल्या करतात, म्हणजे नुसतं स्वयंपाकाचं असं नाही, रांगोळी म्हणा किंवा लहान मुलांचे कपडे म्हणा, म्हणजे आर्टिस्टिक जो व्ह्यू आहे तो त्यांच्याकडे आहे. आणि रेसिपी म्हणजे काय चांगली असतेच त्यांची,
कारण गणपतीच्या वेळेस आम्ही जेवायलाच असतो इथे. ओ अच्छा. आणि त्यावेळेस ते तुम्ही म्हटल्यासारखं उकडीचे मोदक किंवा मसाला भात वगैरे सगळे पदार्थ त्याचे चांगले होतात आणि ते आम्हाला आवडतात. मैत्रिणीच गणपतीला जेवायला असतात. मग काकू नेक्स्ट इयरला आमची सगळी टीम ऍड झाली. चला तर मैत्रिणींच्या सोबत गप्पा झालेल्या आहेत आणि आता सो थोडीशी तयारी आम्हाला इथं करायची आहे. पण मेजवानी स्पेशल हा कार्यक्रम नीलिमा दातार काकू माझ्यासोबत आहेत आणि अर्थातच आज तांदळाची खीर ही खूप छान पारंपरिक रेसिपी आपल्याला काकू दाखवणार आहेत. सो काकू तांदळाची खीर आज तुम्ही बनवणार आहात तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल आपल्या प्रेक्षकांना सांगा. आता तांदळाची खीर म्हटल्यावर तांदूळ हा महत्वाचा पदार्थ आला परंतु तो अख्खा घेतलेला नाहीये. बर बर. आणि त्यासाठी तुम्ही वासाचा म्हणजे बासमती तांदूळ किंवा आंबेमोहर हा कुठलाही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी आता आंबेमोहर तांदूळ घेतलाय. आता त्याच्यासाठी पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून थोडे अशा कपड्यावरती पसरून मग त्याचा मी रवा काढून घेतलाय. साधारणपणे हा असा आपला सांजाला जसा रवा असतो ना त्याप्रमाणे हा काढून घ्यायचा आहे. थोडस टेक्स्चर जाड थोडा खरखरीत पाहिजे पण अगदी बारीक नको नाहीतर मग ते ढवळताना गोळे व्हायची शक्यता असते. नंतर ही साखर घेतली. आता पाव वाटी जर तांदळाचा रवा असेल तर पाऊण वाटी साखर लागेल तुम्हाला. हा म्हणजे त्या प्रमाणात तुमची एक वाटी जर तांदळाचा रवा असेल तर तीन वाट्या साखर तुम्ही त्या प्रमाणामध्ये दूध. नंतर हे ड्रायफ्रुट्स घेतलेत ते काय आवडीप्रमाणे तुम्ही किती घालाल तेवढे थोडे. वेलची पूड आहे. लवंग घेतली ती मी अख्खी न ठेवता ती पण बारीक करून ठेवली कारण अख्खी ठेवली की त्याची टेस्ट येत नाही आणि ते काढून टाकला जातो. इथं काकूनी थोडीशी भरड याची करून घेतलेली आहे लवंगची आणि लवंगचाही खूप स्वाद येतो. काकू हे जे तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत तर हे किती दिवस वाळवायचे का एखाद दिवस पुरेसा होतो? सावळी मगाशी अच्छा अगदी करायच्या आधी तुम्ही अर्धा तास पसरले तरी चालू शकतो. आणि फॅन खाली किंवा सावलीमध्ये वाळवायचं? सावलीतच वाळवायचे तांदूळ कधीही उन्हात वाळवायचं. पाववाटी त्यांनी रव्यासाठी तांदळाच्या रव्यासाठी पौणवाटी साखर घेतलेली आहे. आणि एखाद्याला जर गोड वाटत असेल अजून खावं तर त्यांच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. थोडक्यात दुप्पट तुम्ही प्रमाण घेतल्या असं म्हणाला हरकत. तीनपट तीनपट घेतलेलं आहे. पाववाटी तीनपट घेतले. पाववाटीला पौणवाटी अच्छा साखर घेतली. ओके चालेल. तर आपण साहित्य बघितलेलं आहे तांदळाची खीर. आता काकू कशा पद्धतीने करणार पण काकू सुरू करूया. हो चालेल. तांदूळ परतेपर्यंत गॅसची फ्लेम थोडी बारीक ठेवा नाहीतर करपायची शक्यता. मी एक चमचा तूप घेतलाय. साजूक तूप घ्या डालडा नको. थोडस पातळ झालं की त्याच्यावरती लवंग टाका. तूप त्यांनी घातलेलं आहे काकूंनी त्यामध्ये आणि त्यावरती लवंगची जी भरड आहे तर ती भरड काकू आता परतून घेत आहे. थोडासा त्याचा कच्चेपणा गेला लवंगेचा. अच्छा. की तांदळाची कणी जी आपण करून घेतली आहे तांदूळ भिजवून ती घाला आणि ही मात्र सारखी परता कारण बारीक केल्यामुळे ते गाठी व्हायची शक्यता असते. काकू इथं तुम्ही तांदळाचा रवा काढून घेतलाय पण माझी आजी सुद्धा तांदळाची खीर बनवायची ना तर ती दुधामध्ये तांदूळ भिजवायची तर ती पण एक पद्धत आहे. ती पण आहे. दोन्ही पद्धतीनं म्हणजे मग ते अख्खे तांदूळ घेतात दुधात भिजवतात मग वाटून घेतात ती तशी. मग त्यापेक्षा हे एवढं सोपं अवघड करण्यापेक्षा सोपं केलेलं घेवायचं कसर पण राहणार नाही आणि रवा त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे तो रवा सुद्धा दुधामध्ये खूप छान भिजू शकतो. चांगला परतून घ्या. थोडासा तुम्हाला त्याचा वास जाणवायला लागेल. आपण शिऱ्याला ज्या पद्धतीने भाजून घेतो कलर चेंज होतो का ह्याचा? नाही नाही ह्याचा कच्चेपणा फक्त घालवायचा आपल्याला. ते टेक्स्चर कसं ओळखायचं मग? एक दोन दोन तीन मिनिटांमध्ये झालं की भाजलं. आता मी पाण्यात थोडस पाणी घालून शिजवणार आहे. पाणी जास्त घालायचं नाही पानसट होते खीर. मग फक्त तांदूळ शिजायला पाण्याची गरज असते म्हणून थोडस पाणी आपण हे मी गरम करून घेतलेलं पाणी आहे ते त्यामध्ये आपण काकूनी आपल्याला खूप छान टीप दिलेली आहे की फार पाणी तुम्ही त्यामध्ये घालू नका. खीर पानसट होण्याची जास्त शक्यता असते कारण आपण मोस्टली दूधच जास्त वापरणार आहे या खिरीसाठी. ते पण गरम करायला. आता हे साधारणपणे एवढं पाण्याचं हे आटलं थोडंसं पाणी की मी हे काढून ठेवणार आहे खाली. तुम्ही बघू शकताय की खूप छान रवा भाजला काकूंनी आणि पाणी घातल्यानंतर त्यामध्ये अजिबात गुठळी वगैरे काहीच झालेली नाहीये.
तूप व्यवस्थित घेतलं की गोठळी होत तुपावरती चांगलं परतं. हे आता मी खाली काढून ठेवते ते दूध तेवढं ठेवते. दूध हे मी 1 लिटर घेतलंय. या सगळ्या प्रमाणाला 1 लिटर दुधाला तेवढा रवा. आता बायकांना जरा साईचा मोह असतो, साय काढून ठेवतात, पण साय काढू नका, साई सकट त्याच्यात आठवा. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला छान लागते. नाही, ही आता विरघळेल, ही साय विरघळून जाईल, तुम्हाला साय कळणार पण नाही याच्यामध्ये. पण साय काढू नका, नाहीतर चव नाही येणार. म्हणजे मी प्रमाण पुन्हा एकदा सांगते, पाववाटी तांदळाचा रवा, त्यानंतर पौणवाटी साखर काकूनी घेतली, आणि या दोन्हीसाठी 1 लिटर दूध इथं आपण घेतलेलं आहे. आता ह्या दुधामध्ये मी तो तांदूळ पुरा शिजवणार आहे. अच्छा, किती वेळ लागतो तरी शिजायला? 5-10 मिनिटं ते निम्मं शिजून झालेलंच आहे. फार मोठी म्हणजे किचकट रेसिपी नाहीये. सुटसुटीत कधी गोड खाव असं वाटलं तर पटकन होण्यासारखी आहे रेसिपी, आणि पचायला हलकी, कारण सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. बाहेर जावा, अमुक साहित्य विकत आणा, असं काहीच या रेसिपी मध्ये नाहीये. आणि कधी कधी अशी वेळ येते ना, काहीतरी आपल्याला खावं वाटतं, पटकन करावं. आमच्यात नेहाला ही खीर फार आवडते. हो, आपण मोस्टली शिरा करतो, शेव्याची खीर बनवली जाते, काही वेळेला काही घरांमध्ये गुळाचा सांजा सुद्धा बनवला जातो. तर हे पदार्थ खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तांदळाची खीर खूप कमी साहित्यामध्ये होणारी हा एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी नक्कीच आहे. परत पौष्टिक आहे ना. पौष्टिक पण आहे. इथं आपलं दूध गरम होतंय. बंगाल मध्ये माझ्या मते जास्ती केली जाते. मला उकळी आणायची की फक्त गरम करून घ्यायचं? गरम व्हायला पाहिजे ना, तर मग तो तांदूळ शिजणार नाही चटकन. दूध चांगलं गरम करून उकळी आणून आपण घ्यायचं आहे या दुधाला. तोपर्यंत मी मोकळं करून घेते. अजून पाहिलंय म्हणजे तुम्ही बघता याच्यात गोठळी झालेली नाहीये. अजिबात छान टेक्स्चर झाले त्याचं. आणि जसं त्यांनी सांगितलं की तूप तुम्ही प्रमाणात व्यवस्थित घातलं तर गुठळ्या अजिबात होत नाही. आणि तुम्हाला हे परतताना लवंग्याचा वासही जाणवतो. त्याच्यामध्ये केशर घातलं तरी चालू शकतो. चालेल चालेल, काही हरकत नाही. ती एक पळी म्हणजे आपण आता त्यांना ढवूया. ठीक आहे, आता हे मी याच्यात घालते आणि याच्यातच आपल्याला आता शिजवायचं. शिजवून घ्यायचं. आणखीन एक सूचना, तांदूळ शिजल्याशिवाय साखर घालायची गडबड करायची नाही, नाहीतर तांदूळ शिजणार नाही. यामध्ये गुठळा होत नाही. करूया ना, लगेच ढवळायचं, ते ढवळत राहायचं सारखं. आपण लवंगाची भरड जी घातली ना, त्याचा खूप छान स्मेल इथे येत आहे. हे टेक्स्चर चेंज होते थोडस. हे सारखं आता ढवळत राहायचं याच्यात. अच्छा, ते लवंग्याचं काळं दिसतंय ना तुम्हाला? हो हो, तेच मी म्हणून म्हणलं ना, वास खूप छान येतोय त्याचा आणि टेक्स्चर पण बऱ्यापैकी चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. जसं दूध उकळेल ना, अच्छा, तसं विरघळत जातं त्याच्यात. तरी याच्यासाठी किती वेळ लागतो साधारण? मला 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटं थोडे पेशन्स आपण जर ठेवले, खास करून गोड पदार्थांच्या बाबतीत, तर पदार्थ शक्यतो फसत नाहीत आपले. त्यामुळे थोडासा धीर आपण इथे धरायचा आहे. ते काय मला शिजवून पण ठेवता आलं असतं, पण दाखवता आलं नसतं ना. मी साऊथ साईडला म्हणजे मोस्टली केरळमध्ये गेले होते. पायसम नावाचा प्रकार तिथं करतात आणि त्याच्यासाठी ते गुळ वापरतात. होय का? गुळ वापरतात. खरा हरकत नाही आहे गुळाला सुद्धा. आणि त्याच्यासाठी त्यांनी भाताचा वापर त्यावेळेला केलेला होता, मग त्या पद्धतीने पण आपण खीर करू शकतो. आता काय माहितीये का, माझ्या घरामध्ये एक प्रॉब्लेम आहे, आम्हाला ते खिरीमध्ये भात तांदूळ दिसलेला आवडत नाही. तांदूळ दिसला की खात नाही तो भात, दूध भात खाल्ल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी जास्ती करून ही अशी. आणि तुम्ही टेस्ट. आणि काकू मला वाटतं आता हे शिजलेलं आहे या दुधामध्ये. तांदूळ शिजलेला म्हणजे कणी शिजलेली दिसते. शिवाय ह्या दुधाची तुम्हाला लेवल पण खाली म्हणजे थोडं आटलेलं चेंज झालेलं आहे. थोडस दूधही इथं आटलेलं आहे. आणि आता महत्वाचा कार्यक्रम, साखर घालायची आहे आपण त्यामध्ये. आता आपण साखर घालूया. सो घालू मी? सगळी घालू दे. सगळी म्हणजे ऐकताना असं वाटायचं की तांदळाची खीर बापरे किती अवघड रेसिपी आहे, पण आज काकू खूप छान सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. साहित्यही खूप कमी लागतं जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं. बरोबर. सो तुम्ही सुद्धा ही खीर बघितलेली आहे आणि नक्की नक्की ही खीर तुम्ही बनवली तर आम्हाला नक्की कळवायचे. मी आपल्याला दाखवलेलं आहे. ही खीर गरम खाण्यामध्ये सुद्धा मजा आहे. त्यानंतर फ्रीजमध्ये गारही तुम्ही करून खाऊ शकता.
क्या बात है, मस्त असे ड्रायफ्रूट इथे दिसतायत. काकूनी बदाम भिजवून यामध्ये घातलेले होते. चारोळे आहेत, त्यानंतर फेवरेट काजू आहे. यामध्ये रवा सुद्धा छानपैकी शिजलेला आहे. लवंगचा स्मेल तर पहिल्यापासूनच येतो आहे. यामध्ये आपण वेलची पूड सुद्धा ऍड केलेली होती. सो आता ही खीर बोलता बोलता थोडीशी गार झाली आहे. सो बघूया क्या बात आहे काकू, खूप मस्त. प्रत्येक पदार्थाची चव आणि त्याचा जो अरोमा आहे तर या खिरीमध्ये उतरलेला आहे. आणि खूप छान रेसिपी तुम्ही केलेली आहे. थँक्यू सो मच काकू, आज एवढी छान पारंपरिक रेसिपी मेजवानी स्पेशलमध्ये तुम्ही दाखवली. तर याबद्दल तुम्हाला खूप छान असं हे गिफ्ट आम्ही इथं देत आहोत. थँक्यू. कसं वाटलं काकू तुम्हाला यामध्ये सहभागी झाल्याबद्दल? छान वाटलं अगदी. ओके, तर ती तुम्हा खवय्या प्रेक्षकांचा मी रश्मी इथं निरोप घेते आहे. पुन्हा पुढच्या भागात आपण नक्कीच भेटणार आहोत एका स्पेशल रेसिपी सोबत. तोपर्यंत एवढंच म्हणेन की निवांत राहा, खात राहा आणि पाहत राहा मेजवानी स्पेशल, हा तुमचा फेवरेट कार्यक्रम. नमस्कार.